शेतकरी संकटात आहे, त्यात मंत्री छगन भुजबळ हे शेतकऱ्यांच्या बांधावर जात पाणी करण्यासाठी गेले असता. मराठा बांधव त्यांना म्हणतात की आमच्या बापाचा सातबारा आमच्या बांधावर येऊ नये. तुम्हाला काय वाटतं? नाही नाही, ते माणूस आहे, त्याच्यावर तर उत्तर देणं किंवा प्रतिक्रिया देणं सुद्धा योग्य नाही, कारण जो कायद्यात कायदे तुडवतो असल्या माणसाबद्दल आम्हाला आता बोलायची इच्छा बी नाही राहिली. जो महापुरुषाच्या जाती काढतो, आज धनगर आरक्षणाच्या बाबतची स्पष्ट भूमिका करमलं तर करत नाही. सभेला मात्र लोक धनगर बांधवांचे लागतात गर्दी करायला, आणि त्यांचेच प्रश्न स्पष्टीकरण द्यायचं नाही. जो शेतकऱ्यांच्या लेकरांच्या विरोधात आरक्षण देऊ नका म्हणून बोंबलतो आणि घटनेच्या पदावर बसल्यानंतर जातीवाद करून जाती तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतो, अशा माणसांबद्दल काय बोलायचं? त्याने जायला नाही पाहिजे, कारण व त्या जमीनवाल्याच्या मागं याची साडी झाती लागेल सगळी, कारण हा माणूस म्हणजे पनोती असल्यासारखा खेळ पण चांगला नाही, आणि त्यामुळं त्यांच्याबद्दल बोलणं आम्हाला नकोच वाटतं, कारण ते त्याला महत्त्व द्यायची गरज नाही. आता पंचनाम्यामुळे नुकसानीचा अंदाज येईल, आणि सर्व ठिकाणी जर अशा प्रकारे लोकप्रतिनिधी किंवा मंत्री आलेच नाही तर याचा अंदाज नेमका कसा येईल सरकारला? मंत्री गेल्यावरच शेतकऱ्यांचं चांगलं होतं असं काय नाही. प्रशासन आहे ना, प्रशासनाने पंचनामे करायला पाहिजे. लोक पंचनामे करतो का तिथून? ह्यो जातो त्यांचंच वावर तुडून माघारी येतो, ते जातो कशाला तिथं? प्रशासन आहे ना, प्रशासनाने पंचनामे करून तातडीनं अहवाल द्यायचा आणि शेतकरी वाचवायचा. आणि सरकारला विनंती, शेतकरी वाचवा, त्याला मरू देऊ नका. त्याला निसर्गाने घेरलेलं आहे, सुरुवातीला येत नाही, नंतर आला पिकं इकडून तिकडून, तर पिकं तुडून चालले आहेत, पुरता घायल झाला आता शेतकरी. शेतकऱ्याला जास्तीची मदत सरकारनं तातडीनं करायला पाहिजे, आणि ते तातडीनं करा ही विनंती सरकार. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.